नमस्कार मी श्वेतात मी पाहता न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला एक अतिशय महत्वाची बातमी जर तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण खोपोलीमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती टँकर उलटला आणि हायवेवर दोन ते तीन किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे मुंबई पुणे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी सध्या झाली आहे एकविरा कार्ला गेट ते लोणावळ्या दरम्यान वाहनांची ही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे खोपोली हद्दीतील अमृतांजन ब्रिजच्या खाली मुंबईकडे येणारा केमिकल टँकर हा उलटला आणि त्यामुळे झालेल्या अपघातामुळे ही सगळी वाहतूक कोंडी झाली आहे ही वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी दोन ते तीन तासाचा कालावधी लागणार आहे वाहतूक कोंडी चढवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक होताना आहे दूर दूरपर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती लोणावळ्याजवळ एक केमिकल वाहून नेणारा टँकर उलटला आणि त्यानंतर झालेली ही वाहतूक कोंडी रस्ता क्लिअर करण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा त्यामुळे वाहनांच्या लागल्या दोन्ही बाजूला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती टँकर उलटला आणि ही वाहतूक कोंडी सुटण्यास आणखी दोन ते तीन तासांचा वेळ लागेल असं सांगण्यात येत आहे एकविरा कार्ला गेट पासून ते लोणावळ्या दरम्यान वाहनांची मोठी रांग लागली आहे ही दृश्य आहेत सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची वाहनांची मोठी कोंडी झालेली आहे खोपोली हद्दीतील अमृतांजन ब्रिजच्या खाली मुंबईच्या दिशेने येणारा केमिकलचा टँकर उलटला आणि या अपघातामुळे <laughs> जे केमिकल आहे ते रस्त्यावरती सांडलं आणि आता रस्ता स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे त्यामुळेच दोन्हीकडची वाहतूक ही थांबवून ठेवण्यात आलेली आहे ही वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी दोन ते तीन तासांचा अवधी लागणार आहे त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे आणि पुण्याकडून मुंबईकडे जाणारे येणारे सगळेच जण सध्या खोळंबलेले आहेत आणि तुम्ही जर मुंबईच्या दिशेनं जाण्याचा किंवा पुण्याच्या दिशेनं जाण्याचा विचार करत असाल तर न्यूज एटीन लोकमतची ही बातमी पहा आणि त नंतरच घराबाहेर पडा कारण सध्या तरी मुंबई पुणे एक्सप्रेस वरती ही अशी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे यामध्ये आधीच बरेच वाहनधारक अडकून पडलेले आहेत काल रात्री हा अपघात झाला होता आणि त्यानंतर अजूनही ही कोंडी काही सुटलेली नाहीये आणि यासाठी आणखी दोन ते तीन तास लागतील ला असं सा सांगण्यात आलेलं आहे गेल्या पाच ते सहा तासांपासून ही वाहतूक कोंडी इथे झाली आहे कारण केमिकल वाहून नेणारा टँकर इथे उलटला हे सगळं केमिकल रस्त्यावरती सांडलं आणि त्यामुळे दोन्हीकडची वाहतूक ही अशी खोळंबलेली आहे ही दृश्य सध्या आपण पाहतोय मोठमोठे ट्रक्स टँकर्स आणि त्यासोबत वाहनधारकांच्या या सगळ्या गाड्या खाजगी वाहनं हे सगळे अडकून पडलेत कारण दोन्हीकडची वाहतूक ही खोळंबलेली आहे सध्या झालेल्या अपघातामुळे मावळ मधून आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आपल्या सोबत आहेत गणेश या केमिकल टँकरचा अपघात झाला कधी आणि त्यानंतर किती तास ही वाहतूक कोंडी अजूनही तशीच आहे सकाळी साडेपाच वाजता या केमिकल टँकरचा अपघात झालेला आहे पुण्यावरनं मुंबईला जाताना जायच्या दिशेने खंडाळा घाटामध्ये हा अपघात झालेला आहे त्यामुळे आता गेली सहा ते सात तास झाली या पुण्यावरून मुंबईला जाणारी ही जी मार्गिका आहे ती बंद आहे त्यामुळे हा जो संपूर्ण वाहतुकीचा जो ताण आहे हा जुना पुणे मुंबई महामार्गावर आलेला आहे आता जर आपण पाहायला गेलं तर कारल्यापासून तर खंडाळ्यापर्यंत ही संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे पुण्यावरनं मुंबईला जाणारा हा जो महामार्ग पूर्णपणे ठप्प पडलेला आहे तर मुंबईवरनं पुण्याला येणारी जी जो एक्सप्रेस वेचा जो रोड आहे तो सकाळी साडेसात वाजता पोलिसांनी चालू केलेला आहे बरं मात्र गणेश अजूनही वाहनं तिथल्या तिथेच आपल्याला दिसत आहेत त्यामुळे मुंबई पुणे दोन्हीकडनं जर येणारे जर कोणी असतील कोणाला अर्जन्सी असेल काही तर मग यासाठी पर्याय का या एखादा अपघात जर या महामार्गावरती झाला तर मग अशा प्रकारे वाहतूक कोंडी ही नेहमीच होताना आपण पाहतो यावरती उपाय काय एकादा जर एकादा मोटा जाला तर एते नेमित हो एकादा जर एखादा मोठा अपघात झाला तर वाहतूक कोंडी होत असते परंतु एखाद जर अपघात झाला आणि एखादी अम्ब्युलन्स जर अडकली तर मग मोठी पंचायत होऊ शकते यावेळी बरोबर आहे आणि आता नेमकी सध्याची काय स्थिती आहे कारण आपल्या प्रेक्षकांना आपल्याला अपडेट्स द्यायचे आहेत की सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती तुम्ही आता तरी येऊ नका सध्याची परिस्थिती काय आहे आणखी किती वेळामध्ये हा मार्ग महामार्ग क्लिअर होऊ शकतो काय सांगितलं जात आहे सध्याची जी परिस्थिती आपण पाहायला गेलो तर पुण्यावरनं मुंबईला जाणारी जी जी वाहतूक कोंडी ती तर वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे तर पुण्यावरनं मुंबईला जात असाल कोणी तर त्यांनी पुण्यामध्येच थांबावं अशी विनंती आपण करत आहेत कारण की कारल्यापासून तर पर खंडाळ्यापर्यंत जुना महामार्ग पूर्ण ही वाहतूक कोंडी झालेली आहे तरी पण जो सकाळी जो अपघात गणेश थोडस थांबवते तुम्हाला मात्र दूरध्वनीवरून सोबत या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले प्रवासी नारायण महाजन फोन लाईन जोडले गेलेत महाजन जे तुम्ही कुठपासून कुठे निघाला होतात किती वाजता आणि सध्या कुठे अडकलात पुण्यावरून सकाळी आम्ही सात वाजता पुण्यावरून निघालोय आणि आम्ही नारायण लक्ष्मी नारायणचं मंदिर नारा थोडं पुढे गेलेलं तिथं आम्ही अडकू आहात बरं तुम्ही नेहमी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करता नाही 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 आठवड्यातून दोन तीन वेळा असतो माझा प्रवास मुंबई पुण्याला बरं मात्र अशा हे असे प्रकार तुमच्या वाट्याला किती वेळा आलेत महाजन जी तुम्हाला आवाज येतोय हे काही प्रवासी आहेत अडकून पडलेले या वाहतूक कोंडीमध्ये त्यांची आपण प्रतिक्रिया घेतोय किती तास त्यांना इथे खोळंबून राहावं लागलं मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात टोल भरला जातो या महामार्गावरून प्रवास करताना मात्र प्रवाशांसाठी कोणतीही सोय इथे नाही जर एखाद्या एखादी अँब्युलन्स जर इथे अडकलेली असली तर मग या अँब्युलन्सनी आणि त्यातल्या आतल्या रुग्णानं नेमकं काय करावं अशा परिस्थितीमध्ये आपण पुन्हा जाऊयात नारायण महाजन हे या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले प्रवासी आहेत आपल्यासोबत नारायणजी तुम्ही इकडनं नेहमी प्रवास करता ना। असं बऱ्याच वेळेला घडलं असेल काय अनुभव आहे तुमचा वारंवार अशी ही वाहतूक कोंडी मुंबईपणे एक्सप्रेस वेवरती आपल्याला पाहायला मिळते आणि हा इतका उच्च दर्जाचा एक्सप्रेस वे आहे मुंबईपासून पुण्यापर्यंत अगदी कमी वेळामध्ये पोहोचण्यासाठी किंवा पुण्यापासून मुंबईपर्यंत कमी वेळात पोहोचण्यासाठी मात्र इथे जर एखादा अपघात झाला तर मग कोणत्याही प्रकारची सुविधा इथे नाही आणि अपघात झाल्यानंतर हा रस्ता क्लिअर होईपर्यंत असंच तासन तास या प्रवाशांना इथे अडकून पडावं लागतं अर्चना काही प्रवासी फोन लाईन वरती आहेत अर्चना जी तुम्ही कुठपासून कुठपर्यंत निघाला होतात आणि कुठे आता आम्ही निघालो ठाण्याहून आणि अजून खोपोली सुद्धा आमची आलेली नाहीये आणि एवढं ट्रॅफिक जाम आहे की त्याच्यामध्ये ट्रक टेम्पो सगळे मिक्स आहेत बर अ, किती वाजता निघाला होतात आणि किती तास झाले तुम्ही अजून एकाच जागी आहात हा आम्ही सकाळी दहा ला निघालो आणि आता अजून आम्ही जिथे पोहोचायला पाहिजे त्या डेस्टिनेशनला अजून पोचलेलो पण नाही हो। आणि आम्ही सिनियर सिटीजन असल्या कारण आम्हाला खूपच प्रॉब्लेम आहे ह्याच्यामुळे आणि दोन्ही साईडला जे रस्त्याचे काम चालू आहे आणि ह्याच्यात चार चार काय पाच पाच पदरी ट्रॅफिक आहे बरं आता या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकल्यानंतर तुम्हाला काही चान्स नाहीये दुसरा कोणता मार्ग सुद्धा नाहीये काय आता करणार पुढे नाही नाही बिलकुल नाही काय करणार आम्ही इतर सफर होतात सफर होणार बर काय इथे पर्याय असायला हवा होता असं तुम्हाला वाटतं कारण एकदा या ट्रॅफिक कोंडी मध्ये माणूस अडकला की जोपर्यंत तो रस्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही जागच्या हलू शकत नाही त्यामुळे काय तिथे व्यवस्था असायला हवी होती व्यवस्था अशी असायला पाहिजे की जिथे काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम लवकरात लवकर सोड करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे जे ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक मोकळ व्हायला पाहिजे ही परिस्थिती परदेशामध्ये पण असते पण पर पर ही परिस्थिती आज भारतात नाही आहे बरं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती तुम्ही टोल भरत असाल किती टोल भरता त्या बदल्यात तुम्हाला तशा सोयी मिळत आहेत का बिलकुल नाही बिलकुल नाही बरं इन हा जी बोला सुद्धा आम्हाला सांगण्यात येत नाही की पुढे असा असं प्रॉब्लेम आहे गुगल वर बरं हो तिथे काही ट्रॅफिक पोलीस आहेत का कोणी नाही बरं मग अजून किती वेळ अशी वाट बघणार की पुढचा रस्ता क्लिअर होईपर्यंत आणखी किती तास लागू शकतात काय अंदाज आहे तुम्हाला असं ते सांगितलं गेलंय की दोन तास लागणार बर तुमच्यासारखे अजून बरेच प्रवासी अडकून पडलेले असतील तर आता काय वैतागलेले असतील खर तर अर्चना त्याचाही धन्यवाद तुम्ही न्यूज एटी लोकमतशी बोललात आणि त्या स्वतः तिथे या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकलेल्या आहेत मात्र ही कोंडी कशी सुटणार हा दरवेळेचाच प्रॉब्लेम झालेला आहे मात्र मुंबई पुणे एक्सप्रेस वे इतक्या चांगल्या पद्धतीनं बांधला गेलाय मात्र तिथे एखादा अपघात झाल्यानंतर कोणतीही सोय नाही आणि त्यानंतर या सगळ्या प्रवाशांची होणारी गैरसोय ही कायमच आहे त्यामुळे तासन तास आज देखील या अपघातानंतर हे प्रवासी खोळंबलेले असेच एक प्रवासी अजित कुंभार हे देखील आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत अजितजी तुम्ही कुठून निघाला होता कुठे जायचं होतं कधी कळलं इथे अपघात झालाय आणि कुठे अडकलाय आत्ता मॅडम आम्ही पुण्यावरून निघालो कामशेट बोगदा क्रमांक एक आणि कामशेट बोगदा क्रमांक दोन हे केल्या केल्यानंतर पुढे खूप ट्रॅफिक लागले साधारणपणे आम्ही सव्वा आठ वाजता त्या रोडला होतो म्हणजे आम्ही खोपलीला निघालोय तर आम्ही जवळपास चार तास झाले आता पुढं लोणावळ्याच्या पुढे आलोय आणि त्या अमृतांजन पुलावरून एकेरी वाहतूक चालू केलेली आहे म्हणजे जी लाईन आमची पहिली बंद होती आता पलीकडची लाईन बंद केली आमची लाईन चालू झालेली आहे खूप त्रास खूप सण करावा लागतो या रस्त्याला आणि आता हळूहळू आम्ही या रोडला निघालोय परत खोपलेला जायला दोन रस्ते तर ते दोन्ही ट्रॅफिक फुल झाल्यामुळं आम्ही शिळ फाट्यावरून जायचं आमचं बेटी बरं अजितजी अनेक प्रेक्षक तुम्हाला न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून ऐकतायत त्यांना काय सांगाल आता कुठला मार्ग टाळावा कुठून जावं हा ह्याच्याबद्दल मी निश्चित सांगू शकतो मॅडम तुम्ही त्यांनी एक्सप्रेस हायवेचा विषय सोडून जुना रोड जो लोणा मार्गे आहे त्या मार्गे यावे आणि तिथून पुढे त्यांनी शिळफाटा मार्गे पुढे कारण खोपोलीला जो एक दुसरा रस्ता आहे तो दस्तुरी तो रोड खूप खूप म्हणजे खूप ट्रॅफिक झालेली आहे कारण सगळे वाहतुकीचा परिणाम त्याच्यावर झालेला आहे आणि पूर्णपणे रस्ता अजिबात मार्ग निघाला नाहीये त्यामुळे तुम्ही जर शिळ फाटा जर निघालेत तर तिथून पुढे रस्ता पूर्णपणे मोकळा आहे अशा प्रकारे तुम्ही मुंबईला पण जाऊ शकता खोपलीला पण येऊ शकता अजित जी तुम्हाला किती तास या मध्ये खोळंबून राहावं लागलं तुमची अडचण झालीच असेल एखादी अँब्युलन्स जर या ट्रॅफिक मध्ये अडकली असते तर काय झालं असतं नाही अडकलेली तर आहेच आहे खूप प्रकारचे अँब्युलन्स अडकलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या गाड्यांना खूप त्रास करावा लागतो कारण ऍक्च्युली आम्ही लोंडाळ्यावरून जेव्हा मुंबईला निघालो तेव्हा ती एक लाईन होती तिथे चार चार लाईन झालेले आहेत एक साईडनी आणि दुसऱ्या वाहतुकीला जे पुणेकडे जाणारे त्यांना सिंगल लाईन झालेली आहे अशा वेळेस जरी एखादी जी एस टी आली तर ती पूर्णपणे अडकलेली गेलेली खूप गाड्या एकमेकांना घासत घासत चाललेल्या आहेत इथपर्यंत म्हणजे खूप ट्रॅफिक झालेले फक्त विषय की खंडाळा एकदा पार केल्यानंतर जेव्हा अमृतांच्या पूल मागल्या वेळेस पाडला त्याचा जर दुसऱ्या पुलाचा वापर करून जर तुम्ही एका साईडनी जवळपास सामना करावा लागणार आहे आणि आता असं चित्र आहे की पलीकडची जी ट्रॅफिक आहे ती खुली होत चाललेली आहे बराजीजी मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा मुंबई आणि पुण्यातला अंतर कमीत कमी वेळामध्ये कापण्यासाठी उपयुक्त ठरतो तुम्हाला मात्र कधी कधी हे असे अपघात झाल्यानंतर खूप डोकेदुखी होते अजित कुमार धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात तुमचा अनुभव सांगितलात मिलिंद दुसे हे आणखी एक प्रवासी आपल्यासोबत जोडले गेले फोनलाईन वरती मिलिंदजी तुम्ही कुठे अडकून पडलात आता काही वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे का, का आणि किती वाजल्यापासून तुम्ही इथे होतात दोन तीन वेळा प्रवास करतो मुंबई पुणे कित्येक वर्ष आणि गडकडी सहजे सांगतात ना रस्त्याच्या बाबतीत एवढे असे रस्ते होणार आणि तसे रस्ते होणार फक्त ते पुणे मुंबईच्या बाबतीत कधी काही सांगत नाही त्यांना हे आता हे या, या परिस्थिती माहिती नाही का ह्या ज्या परिस्थिती आतापर्यंत कित्येक वेळा आलेल्या आहेत ह्याच्यावरती तोडगा काढता येत नाही का त्यांना जी टोल वसुली ही तर नियमितपणे टोल तो, तो, मात्र भरपूर घ्यायचा आणि सांगताना सांगताच वन वे टोल असतो हे ते कधी एक्सप्रेस वे वरती वन वे टोल डबल मात्र टू वे टोल कधी घेतला नाहीये आणि ट्रॅफिक मात्र कायम बिघडलेलं बर, असतं बरं बऱ्याचदा बऱ्याचदा तुम्ही मुंबई पुणे प्रवास करत असता काय काय अनुभव आलेत तुम्हाला हां बऱ्याचदा तुम्ही मुंबई पुणे प्रवास करत असतात बऱ्याच वेळा करतो मुंबई पुणे ची दुर्दशा काय झाली आहे हे त्यांना दाखवा एकदा बर प्रवासासाठी हा महामार्ग नक्कीच चांगला आहे मात्र ज्या वेळेला असे एखादे अपघात होतात किंवा एखादा टँकर उलटलेला असतो केमिकल सांडलेलं असतं पुन्हा तो रस्ता दुरुस्त होईपर्यंत दुसरा अव... पर्याय काय असतो प्रवाशांपुढे पर्याय त्यांनी खोबरला हो पाहिजे ना, ना आता जे वाहन चालवतात त्यांनी पर्याय काढायचा का ज्यांनी रस्ते बनवले त्यांनी पर्याय काढायचा काय काय असायला हवं काय काय पर्याय असायला हवा तिथे अरे म्हणजे दुसरे काहीतरी सर्व्हिस रोड वगैरे करायला पाहिजेत ना एक्सप्रेस वे होऊन बनवून जवळजवळ दहा वर्ष होऊन गेली दहा वर्ष सर्व्हिस रोड वगैरे काहीच केलेले नाहीयेत आता तुम्ही पुढे सरकलात का आहात तिथेच अडकलेले आहात ट्राफिक पोलीस आहे तिथेच अडकलोय चार पाच झाले आहे तिथेच आहे आणखी किती वेळ लागेल ही सगळी कोंडी सुटायला काहीच अंदाज नाही काही अंदाज नाही बरं सकाळी काही ठराविक वेळेच्या हिशोबाने प्रवासी निघालेला असतो इच्छित स्थळी ठराविक वेळेमध्ये पोहोचायचं असतं मात्र मध्ये इतक्या चार पाच तासांचा डिले झाल्यानंतर हा जो काही मधला त्रास असतो तो, तो तुम्ही तर अनुभवताय आता लहान मुलं असतील कुठे वृद्ध व्यक्ती असतील ज्यांना बराच वेळ गाडीमध्ये बसवतही नाही त्यांची काय अवस्था झाली असते कोणत्याही त्रास जी मिलिंद दुसेजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि तुमचे अनुभव सांगितलेत काहीतरी पर्यायी व्यवस्था हवी मुंबई पुणे एक्सप्रेस वरती ही अशी वाहतूक कोंडी नेहमीच होत असते आज तर शनिवार आहे शनिवारच्या दिवशी शनिवार रविवारी वीकेंडला मुंबईच्या बाहेर किंवा पुण्याच्या बाहेर जाणारे बरेच प्रवासी असतात त्यांना मात्र आज इतक्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि प्रत्येक जण ही व्यथा न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून मांडत आहे की कशी आज गैरसोय मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती प्रवाशांची होतीय एक्सप्रेस हायवे वरती अपघातामुळे वाहनांच्या वाहन अडकून पडलेत टोल नाक्यावर सुद्धा रांगा आहेत आणि हायवेवरती वाहतूक कोंडी असताना टोलचा भुर्दंड कशासाठी असा सवाल हे वाहन चालक विचारतायत तर वाहतूक कोंडी असल्यास टोलमुक्त प्रवास का नाही आणि तासन तास मध्ये अडकण्यासाठी हा टोल आम्ही का भरायचा असा देखील सवाल प्रवाशांकडून केला जातोय इतका टोल भरून जर सोय गैरसोयच होणार असेल तर मग आम्ही टोल का भरायचा असा सवाल आता वाहनधारकांकडून विचारला जातोय कारण एक्सप्रेस वेवरती तब्बल पाच पाच सहा ता सात तास आता हे वाहनधारक अडकून पडलेले आहेत खोळंबलेले आहेत कारण पहाटेच्या सुमारास एक केमिकलचा टँकर इथे उलटला आणि त्यानंतर ही दोन्हीकडची वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली आहे आणि आता आणखी अजून काही तास लागू शकतात असं देखील सांगितलं जात आहे आणखी एक असेच प्रवासी आपल्यासोबत अतुल गायकवाड जोडले गेले फोनलाईन वरती अतुलजी तुम्ही किती वाजता घरातून निघाला होता कुठे जायचं होतं तुम्हाला किती तास आता लेट झालाय तुम्हाला माझ नाही ड्रायव्हर लोकांना आकला नाही अतुलची कोण आटकल ट्रॉफिक मध्ये जास्ती जास्ती निघून जातील बरं ट्राफिक पोलीस तिथे काय तिथे आहेत का ते काय करणार लोक ऐकायला पाहिजे ड्रायव्हर लोक बरं काय सुरू आहे तिथे सध्या हा आश्ची 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 जी धन्यवाद अतुलजी तुम्ही बोललात न्यूज लोकमतशी त्याबद्दल आणखीन एक प्रवासी आहेत या ट्रॅफिकमध्ये अडकलेले गणेश म्हणून आपल्यासोबत गणेशजी तुम्ही आता कुठे अडकलेले आहात आणि काय मार्ग दिसतोय का पुढे निघायचा होय मॅडम माझं नाव गणेश बालेकर मी मुंबई पुणे प्रवास करत आहे इथे इतकी बेकार अवस्था आहे रस्त्यांची फक्त टोल गोळा करायचं काम चालू आहे राज्य सरकार केंद्र सरकारांचं या मुंबई पुण्याला तीनशे रुपयेचा टोल आहे तीनशे रुपये झाले काय आणि इथे काय व्यवस्था काही नाही आहे महाराष्ट्र पूर्ण हालत बेकार करून टाकले आहे मुंबईची आणि मुंबई, मुंबई पुण्याची हे ऍक्सिडेंट होऊन पाच तास झाले यांना उतरायला होत उत नाही काय एवढ्या लवकर लवकरात लवकर एवढा पैसा गोळा करताय टोलवर टोलचा तो जातो कुठे जी गणेशजी धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवलीत दत्तात्रय भालेकर सुद्धा आहेत आपल्यासोबत फोनलाईनवरती दत्तात्रयजी तुम्ही आता खूप वैतागलेले असाल आम्ही समजू शकतो मात्र तुम्ही देखील मुंबई पुणे एक्सप्रेसवरती नियमित प्रवास करता का आणि असे अनुभव वारंवार आलेत का भालेकर आवाज येतोय तुम्हाला हो हो रेग्युलर करतो रेग्युलर करतो मला तर खोपळीला जायचं होतं किती वाजता मी साडे नऊ लागालोय अजून लोणावळ्याच्या अलीकडे नाक्याच्या तिकडे अडकले अजून बरं किती वाजता पोहोचणं अपेक्षित होतं तुमच्या इच्छेस्थळी आणि त्याला किती तासांचा उशीर झालाय आता मला साडे अकरा अकरा पर्यंत तिकडे पोहोचणे शक्य होत आता बराच जवळजवळ एक दीड तास लेट झाले मला दोन तास लेट झाले जी धन्यवाद तुम्ही बोलात न्यूज एटीन लोकमत अमोल इंधनकर अमोल तुम्ही किती वेळ झाला या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलात सकाळी चार वाजल्यापासून अडकलोय चार वाजल्यापासून नंतर आठ वाजता ती गाडी जोडून निघायला लागली मुंबईतर्फे मुंबईच्या साईडला एवढं ट्रॅफिक जाम होतं आणि पोलिसांनी गाड्या जुन्या नवीन हवेवरून जुन्या जुन्यावेळी वळवल आणि सगळं जुन्या हवेत परत म्हणजे दोन्ही पण जाम झाले नवा आणि जुना दोन्ही पण जाम झाले बेसिकली बर तुम्ही आणि तुमच्या सोबत तुमचे कोणी घरचे होते का कारण पहाटे चार वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत एकाच जागी तुम्हाला थांबून राहावं लागलं हो हो माझी वाईफ पण होती आम्ही फॅमिली होतो आम्ही एकत्र जी अमोल जी धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात आदेश खडगे हे सुद्धा प्रवासी इथेच अडकून पडलेत आणि ते सुद्धा आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत खरंतर आताची परिस्थिती काय आहे ती देखील आपण त्यांना विचारूयात आदेश जी आता तरी गाड्या पुढे सरकतायत का किती तास तुम्ही इथे अडकून पडलात टोल किती भरलात आणि त्याप्रमाणे तुम्हाला सोय मिळत का मॅम टोल तीनशे रुपयाचा भरलाय पण सोय म्हणा भेटत नाही आणि खूपच बेकार अवस्था झालेली बरं तीनशे रुपयांचा टोल भरून तुम्ही किती तास घालवले तिथे सहा झाली किती वाजता निघालात कुठून आणि कुठे जायचंय तुम्हाला मी मुंबईवरून निघले मी पुण्याला जायचंय पण खूपच यात नक्की दोष कोणाला द्यायचं समजत नाही अजून किती वेळ पुढे लागेल काय वाटतय पुणे मुंबई प्रवास किती तासांचा होता आणि त्याला किती तास तुमचे वाया गेलेत आता खूपच टाइम वेस्ट झालेला आहे पूर्ण दिवसाचं जजमेंट बिघडले बरं आज इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि इतकी गैरसोय असताना प्रवाशांनी टोल भरावा का आता हा प्रश्न तसं सरकारला पडलाच पाहिजे बरं तुम्ही तुमच्या खासगी वाहनामध्ये आहात तर तुमचे आणखी कोणी फॅमिली मेंबर्स आहेत का कारण जर लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती असेल तर इतका वेळ बसणं अशक्य हो ते तर आहेच पण आता काहीच करू शकत नाही अडकलोय म्हटलं जे उन्हाचा पारा देखील वाढलाय आणि इतक्या तळपत्या उन्हामध्ये या गाडीमध्ये बसणं आणि इतक्या ट्राफिक जॅममध्ये अडकणं काय अवस्था होत असेल आपण कल्पना करू शकतो आदेश खडगे धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि सगळी परिस्थिती सांगितलीत आमचे प्रतिनिधी गणेश दुडम हे देखील आपल्यासोबत आहेत लाईनवरती गणेश आपण सगळ्या इथल्या वाहनधारकांच्या खोळंबलेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या काही पर्यायच नाहीये आता काय करावं कळत नाही ही ट्रॅफिक कोंडीस कधी सुटणार याची वाट बघण्याशिवाय त्यामुळे आता काय वाटतंय किती वेळ लागेल ट्रॅफिक सुरळीत होण्यासाठी ना अजून किमान दीड ते दोन तास लागण्याची शक्यता आहे असं महामार्ग पोलिसांनी सांगितलेलं आहे परंतु जे आता चित्र दिसतंय त्यावरून तर असं वाटत नाही की दीड ते दोन तास लागेल कारण तीन ते ती चार तास लागू शकतात ही वाहतूक कोंडी सुटण्यासाठी बरं शनिवारचा दिवस आहे लोक निघत असतात मुंबई किंवा पुण्याच्या दिशेनं मात्र याच दिवशी नेमका हा कंटेनर उलटला आहे आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी गेल्या पाच तासांपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती हे सगळे प्रवासी अनुभवत आहेत काहींची आपण प्रतिक्रिया सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात जाणून घेतल्यात सगळेच जण वैतागलेले आहेत मात्र याला कोणताही ऑप्शन नाही आहे सरकारकडून कुठला तरी पर्याय हवा कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा कमी कालावधीमध्ये अंतर कापण्यासाठी आहे इतका मोठा टोल घेतला जातो मात्र तरी देखील म्हणावं तशी सोय इथे नाही एखादा अपघात झाला की दोन्हीकडची वाहतूक ही अशीच खोळंबते आनंद लोखंडे सुद्धा आपल्यासोबत असेच प्रवासी जोडले गेले आनंदजी तुम्ही किती तासापासून इथे अडकलेला आहात अर्थात त्यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधूयात आपला संपर्क तुटलाय या संतप्त वाहन चालकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय कारण टोल नाक्यावर असू दे नाहीतर एक्सप्रेस वरती मुंबई आणि पुण्याच्या दोन्हीकडच्या दिशेकडे जाणारी ही वाहतूक पूर्णपणे सध्या खोळंबलेली आहे गेल्या कित्येक तासांपासून आणि आणखी काही तास यासाठी लागू शकतात कोंडी सुटण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी जर तुम्ही निघत असाल याच एक्सप्रेसवेनं प्रवास करण्यासाठी तर आजचा दिवस तरी हा प्रवास टाळा न्यूज एटीन लोकमतची बातमी पहा आणि मगच घराबाहेर पडा अरविंद गाडवे फोन लाईन वरती आहेत सध्या ते देखील या ट्राफिक कोंडी मध्ये अडकलेले आहेत अरविंदी तुम्ही आणि तुमचे तुमच्या सोबत आणखी काही फॅमिली मेंबर्स आहात का किती वेळापासून अडकलेले आहात काय अडचणी येत आहेत मित्र दीपक गाडवे आणि मी आम्ही दोघं भाऊ आहेत आणि पुण्यासाठी मुंबईसाठी निघालो होतो आणि अटकले आम्ही लोणाल्यामध्ये खूप त्रास होतोय आणि त्यामुळे गरमी पण वाढली आहे गाडीमध्ये खूप त्रास होते बर काही महत्वाच्या कामासाठी लोक निघालेली असतील मात्र तरी सुद्धा आता वेळेत पोहोचू शकत नाहीत ही सगळ्यांची समस्या आहे धन्यवाद अरविंद तुम्ही बोललात न्यूज एटीन लोकमतशी मंदार हे सुद्धा आपल्यासोबत आहेत ते देखील अडकलेले आहेत मंदार कुलकर्णी तुम्ही ज्या वेळेला निघालात तेव्हा असं काही कल्पना नसेल तुम्हाला इतकी मोठी वाहतूक कोंडी असेल मात्र इथे येऊन अडकून पडला आहात आता काय भावना आहेत म्हणजे हाच मेन प्रॉब्लेम आहे की ज्यावेळेस तळेगाव टोल नाक्याच्या इथे असताना ज्यावेळेस या लोकांना माहिती आहे की एवढं पुढे ट्रॅफिक आहे तो तर तळेगाव टोल नाक्यापासूनच लोकांना त्यांनी जाऊ नये असं पुढे सांगायला पाहिजे होत पण सरकारला पैसा पाहिजे आहे त्याच्याशिवाय पुढे जाऊच देत नाहीत आणि लोकांचं ना काहीच पडलेलं नाही या सरकारला लोक आहे ट्रॅफिकमध्ये तरी चालतील कितीही त्रास झाला तरी चालेल पण सरकारला पहिलं पैसा पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि तिथेच जर ट्रॅफिकला सांगितलं असतं तर या लोक म्हणजे इथे आता मी जवळजवळ सहा ते सात पेक्षा जास्त इथे ट्रॅफिकच्या रांगा आहेत किंवा जास्त पेक्षा जास्त मला पुढचं माहिती नाही की ते आहे पण इतक्या त्रासदायक परिस्थिती आहे आणि लोकांना हे आधी सांगू शकत होते बरोबर बर, मंदार कुलकर्णीजी आणि या एक्सप्रेस वरती मधोमध मद अडकल्यानंतर कुठे वॉशरूम्स नाही खाण्यापिण्याची व्यवस्था नाही महिला असतील किंवा वृद्ध मंडळी असतील लहान मुलं असतील तर खूप मोठी अडचण होत असेल तुमच्या आसपास सुद्धा गाड्यांमध्ये तुम्हाला दिसत असेल काय स्थिती आहे आजूबाजूला काहीही पण हे नाहीये कुठेही पाणी नाही किंवा कुठल्याच पद्धतीची लोकांना नॉर्मल हे नाहीये आणि अटलिस्ट मी ज्या मध्ये आता अडकलो आहे तिथे तर आजूबाजूला काही स्कोपही नाही कुठे रस्त्यावर मागे फिरायलाही चान्स नाहीये किंवा लेन बदलून दुसऱ्या परत पुण्याच्या जा दिशेला जायलाही चान्स नाहीये आणि इथे कुठल्याही प्रकारचा म्हणजे लोकांना काहीच मदत नाही सगळे लहान ला मुलं आहेत गाड्यांमध्ये किंवा सगळीकडे फार म्हणजे अडकलेले आहेत लोक एकदम आता किती तास झाले तुम्हीच तिथे अडकलेला आहात आणि ऊन सुद्धा तापत आहे इतक्या भर उन्हामध्ये इतक्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकणं खरंच आम्ही कल्पना करू शकतो की काय परिस्थिती असेल मात्र आणखी दोन ते तीन तास लागू शकतात असं सांगितलं गेलंय मी मी स्वतः दीड ते पावणे दोन तासापासून आहे आणि इथून पुढे किती वेळ लागणार आहे मलाही माहिती नाही कारण ही पुढची परिस्थिती काय आहे किंवा हे लोकांनी जर आधीच तळेगावच्या इथेच लोकांना जर सांगितलं असतं की पुढे ट्रॅफिक जाम आहे जाऊ नका किंवा जुना हायवे घेऊन जा ते लोकांचा हा त्रास ते वाचवून निश्चितपणे शकले तुम्ही जसं म्हणताय तळेगाव टोल तुम्हाला सांगायला पाहिजे होतं की पुढे जाऊ नका तर पुढे इतकी ट्रॅफिक कोंडी आहे तर मग तुम्हाला जे सगळे न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून लोक ऐकतायत माध्य त्यांना तुम्ही काय सांगाल कुठून परत फिरा तळेगावच्या इथलंच परत फिरा तळेगावचा टोल नाका पासच पडू नका कारण की एकदा पुढे आल्यानंतर एक्झिटच जी मंदारजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात सगळी परिस्थिती आम्हाला सांगितली त्याबद्दल सचिन सुद्धा आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती सचिन जी तुम्ही कुठपासून कुठपर्यंत निघालेला होता तुमच्या सोबत कोण कोण आहे काय तुमची आता गैरसोय होतीये किती टोल तुम्ही भरलात आणि एक्सप्रेस वे वरती नेहमी प्रवास करता का सोबत आहे लहानपोरासोबत टर्मिनल दुसऱ्या बाजूने आम्हाला टर्न भरायला जागा नाही काही नाही असा प्रॉब्लेम म्हणजे वाढतोय बी त्रास होतोय आजूबाजूला वॉशरूम ची व्यवस्था नाही किंवा खाण्यापिण्याची काही सोय नाही पाणी जर जवळच संपलं असेल तर इतक्या उन्हामध्ये काय करणार तुम्ही आता मध्येच अडकलेलो आहे लेन चेंज करायला बी टर्न मारायला बी जागा नाही बरं आणखी दोन ते ती तीन तास तुम्हाला या वाहतूक कोंडी मध्ये काढायचे आहेत कारण तसं सांगितलं गेलं आणखी वेळ लागेल हा हो ना तुम्हाला कुठे कुठून कुठे जायचं होतं मला दादरला जायचंय मॅडम लोणावळ्यामध्ये अडकलं बरं आ, किती वाजता तुम्ही घरातून निघाला तुमच्यासोबत लहान मुलं सुद्धा आहेत तुम्ही म्हणताय हो दोन मुलं आहेत माझी आम्ही निघालो कमीत कमी आता पुण्यावर निघालो होतो पण इथं येऊन आता दादरला जाण्यासाठी किती वेळ लागला कल्पना काय सांगू नाही शकत बर सगळे ट्रक या बसेस किंवा आणखी तुमच्यासारखी खासगी वाहनं सुद्धा असतील त्याच्यामध्ये सध्या लोकांची काय अवस्था झाली आहे त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाले टर्न मारले जागा नाही बर धन्यवाद सचिनजी तुम्ही बोललात न्यूज एटीन लोकमत त्याबद्दल आणि नानासाहेब लालासाहेब डोईफुडे हे सुद्धा एक प्रवासीच आपल्यासोबत आहेत जे नेहमीच या मार्गावरून प्रवास करत असतात आणि नेहमीची वाहतूक कोंडी किती डोकेदुखी ठरते याचा अनुभव त्यांना सुद्धा आलेला आहे लालासाहेब काय नेहमीची परिस्थिती असते पुन्हा पण संपर्क साधूया आपला संपर्क तुटलाय मात्र वारंवार होणारी ही कोंडी ही प्रवाशांची अक्षरशः डोकेदुखी ठरतीये लहान मुलांसकट वृद्ध व्यक्तींसोबत प्रवास करणारी सगळी खाजगी वाहनं अडकून पडली आहेत काही सुद्धा अडकलेल्या आहेत मात्र आता पर्याय नाही काही एका प्रवाशानं एका प्रवाशानं आपल्याला सुचवलेलं आहे की काही एक वेगळा मार्ग असावा किंवा मा सर्व्हिस रोड असावा जिथून कुठून वाहनं काढता येतील कारण एक्सप्रेस वेवरती तशी कोणतीही सोय नाही एकदा वाहन तिथे वाहतूक कोंडीमध्ये अडकलं की पुढेही जायला चान्स नाही आणि मागेही यायला चान्स नाही शांता पाटील आपल्यासोबत आहेत ज्या या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या आहेत काय नेमकं तुम्हाला आत्ता त्रास होतो आहे शांतालिंग पाटील आपल्यासोबत आहेत तुम्ही कधी निघाला होता घरातून किती तास अडकलेला आहात साडे दहा वाजता निघालतो मॅडम मी जी किती साडे दहा वाजता तुम्ही निघालात कुठे जायचं होतं तुम्हाला मला जायचंय मॅडम पनवेल जायचंय बरं आणि आता सध्या सध्या कोणत्या स्पॉटला तुम्ही अडकलात मी आता तळेगावच्या आणि लोणाच्या मध्ये या बरं आणखी कुठे पुढे काय दिसतंय वाहनं हळूहळू सरकतायत का नाही मॅडम दहा वीस वीस मिनिट हालतच नाहीये एक तास वाहन आलेलं नाहीये एक लेन सुरू झाली असं सांगितलं जात आहे खरं आहे का कधीतरी वाहन येत तुरळित वाहन लागलंय बरं आणि आता आणखी पुढे दोन तीन तास ही वाहतूक सुरळीत व्हायला वेळ लागेल असं सांगितलं जात आहे अर्थात ही ही लाईन जी आहे म्हणजे अपघात झालाय ज्या ठिकाणापासून तिकडनं बऱ्याच किलोमीटर पर्यंत ही वाहनांची लाईन आहे मात्र तिथे आणखी कोणी वाहन येऊन अडकू नयेत म्हणून तुम्हाला आधी कुठली काही सूचना दिली गेली होती का ट्रॅफिक पोलिसांकडून की पुढे जाऊ नका म्हणून मॅडम काही सूचना दिलेली नव्हती टोल नाक्यावर त्यांना माहित होतं टोल नाक्यावर सांगायचं काम होतं की आमचं पुढे आसाद झाले अपघात झालाय तुम्ही जाऊ नका म्हणून बरं टोल नाक्यावर तुमच्याकडनं टोल वसूल केला मात्र तुम्हाला ही सूचना दिली गेली नाही 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 तिथे सांगणं होतं तुम्हाला की तुम्ही वेगळ्या जा कारण आता पुढे खूप वाहतूक कोंडी आहे म्हणून हा ना काहीच कल्पना दिलेली नाहीये त्यांनी काही अटोल पाडून पुढे आल्यावर माहीत झालं पुढं असं जाम लागलं ला अचानक आता आम्ही परत जायच्या जा हो, मार्गाने जाऊ तर परत जायला पण काही मार्ग नाहीये बरोबर शांतालिक पाटील जी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात परिस्थिती सगळी सांगितलीत सध्या एक जरी लेन सुरू करण्यात आली आहे सांगितलं जात आहे तरी त्याचा काही फारसा उपयोग होताना दिसत नाही आहे वाहनं जागच्या जागी थांबलेलीच आहेत आणि आणखी आणखी नाना बोरसे हे आणखी एक प्रवासी जे अडकलेले आहेत या ट्राफिक जॅम मध्ये ते देखील आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत नाना बोरसे तुम्ही कुठे अडकलेले आहात कोणत्या स्पॉटला आणि तुम्हाला कुठेच अशी काही पूर्वकल्पना किंवा कुठे असं सांगितलं जात आहे का की पुढे वाहतूक कोंडी झाली आहे ट्रॅफिक पोलिसांकडून किंवा कुठे टोल नाक्यावरती नाही आता सांगितलं जात नाहीये ते ऍक्च्युली मध्ये गेल्यानंतर म्हणजे माहीत पडलं असं दर, दे तर आमची <tsaken> एक समस्या अशी होती की यांनी गडकरी साहेबांपर्यंत जर हा मेसेज कायमस्वरूपी हा दर तीन ते चार दिवसाला हा प्रॉब्लेम येतोय बॉम्बे पुन्हा जाणं मुश्किल झालेला एकदम तर कुठेतरी सांगितलं गेलं पाहिजे साहेबांकडे जर गेला विषय तर ते काहीतरी सोल्युशन काढू शकतात त्याच्यावर परमन्ट बरं ही बातमी गडकरी साहेबांपर्यंत पोहोचणार त्यामुळे तुम्हाला काय सांगायचं तुम्ही थेट सांगू शकता त्यांनी करन हो ते मध्ये ज्या गाड्या मेन लोडेड गाड्या ज्या आहेत ना त्या पहिल्या किंवा सेकंड ट्रॅक एक ट्रॅक त्यांनी छोट्या व्हेकल करता परमनंट स्वरूपाचं सोडला पाहिजे कारण पोलिसांकडनं ते सोडलं जात नाही म्हणून हा प्रॉब्लेम कायम स्वरूप येतोय मागे सिंधुताई सपकारने हा विषय घेतला होता पण तो पण फॉलो होत नाहीये ते दोघं तिघं ट्रॅक लोडेड गाड्या चालतात त्याच्यामुळे काय होतं मागच्या गाड्यांना आपोआपच प्रॉब्लेम येतो आणि छोट्या गाड्या पासच नाही होती ते बरं त्यामुळे दो या दोघांसाठी थोडी वेगळी लेन असावी असं आहे दोन म्हणजे एक, एक लेन तरी छोट्या गाड्यांकरता फोर व्हीलर करता, करता। छोट्या गाड्या जे टॅक्सीज आहेत प्रायव्हेट व्हेकल्स आहे त्यांना ट्रॅक ओपन असला पाहिजे कायमस्वरूपी त्याच्यातनं गाड्या पास होत राहतात तिथे काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि हा जो प्रॉब्लेम येतोय हा फक्त लोड गाड्या एक सारख्या तिघ गाड्या चालतात एक्स्ट्रा लोड असतो लो लो एचआर चालतात त्या त्याच्यामुळे ना त्यांचा स्पीड मेंटेन होत नाही आणि मागे ट्रॅफिक जाम होत राहते कंटिन्यू मध्ये नाना बोरसे जी, जी खूप धन्यवाद आणि तुमचा मुद्दा गडकरी साहेबांपर्यंत नक्कीच पोहोचेल न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून धन्यवाद ब्रेक नंतर तुमचं स्वागत आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या प्रवाशांसाठी सध्याची मोठी बातमी ती म्हणजे एक्सप्रेस वेवरती दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत कारण पहाटेच्या सुमारास एक केमिकलचा कंटेनर तिथे उलटला आणि त्यानंतर सगळं केमिकल हे रस्त्यावरती सांडलंय हा रस्ता आता किंवा हे ट्रॅफिक पूर्ववत करण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र त्यासाठी आणखी काही तासांचा वेळ लागू शकतो असं सांगितलं गेलं आहे वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक मात्र हैराण झालेत कारण कित्येक तासांपासून त्यांना खोळंबून राहावं लागलंय मुंबईच्या दिशेनं येणारे किंवा पुण्याच्या दिशेनं जाणारे वीकेंड आहे वीकेंडला एक्सप्रेस वेवरती किती वाहनांची गर्दी असते हे आपल्याला माहिती आहे आणि त्याचसोबत वारंवार रेग्युलर या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासे सुद्धा मोठ्या संख्येनं असतात मात्र आज त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही टोल भरतो या ठिकाणून प्रवास करतो इतका एक्सप्रेस वे चांगला बनवलेला आहे मात्र इथे जर अशी घटना घडली एखादी तर मग कोणताही पर्याय नसतो ही समस्या आता या वाहनधारकांची आहे वीकेंडला बाहेर पडणारे सगळेच जण खोळंबलेले आहेत गेल्या पाच ते सहा तासांपासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत वाहतूक विभागाचे डीजी कुलवंत कुमार सरंगल आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत सर स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये गेल्या पाच ते सहा तासांपासून वाहतूक खोळंबलेली आहे आणखी किती वेळ लागेल सर सगळं पूर्ववत होण्यासाठी हे जी सकाळी सात वाजता तानिल ब्रिज जे आहे तिथे एक टँकर जे आहे तो केमिकल घेऊन जात होता नाही तो उलटला आणि त्यामुळे जवळपास एक किलोमीटर जे रोड आहे तिथे त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे आणि त्यामुळे दोन ट्रक ते स्लीप होऊन ते पण उलटले तिथे आणि त्यामुळे ही सर्व कोंडी झाली आज आणि कालपासून आमचे जे हायवे ट्रॅफिक आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहे ते ट्रॅफिक जे आहे ते सुलित करीत आहे त्यांचे प्रयत्न होतेच कालपासून आणि त्यांनी ट्रॅफिक सुद्धा वळला होता इकडून ना हायवे वरून जुना हायवे जे आहे ना एक्सप्रेस वरून तिथे केला होता परंतु काहीतरी म्हणजे ते ट्रॅफिक डिसिप्लिन थोडा नसल्यामुळे हे थोडा कोंडी झाली आणि आता मुंबई पुणे कॉरिडोर पूर्व चालू आहे संतगतीने चालू आहे परंतु सुरू झालेला आहे आणि तिथला जे केमिकल जे पडला तो पण काढण्याचे प्रयत्न चालू आहे त्याचं काम चालू आहे आणि जे पुणे आणि मुंबईचा कॉरिडोर आहे तो पण सुद्धा आता थोडाफार ट्रॅफिक जे आहे परत आम्ही डायव्हर्ट करून तो पण सुरू झालेला आहे परंतु थोडा स्लो आहे अजून परंतु ह्या पुणे मुंबई कॉरिडोर जे आहे ते आठ किलोमीटर जे आहे तिथे थोडा जॅम आहे आणि अजून एक अर्ध्या तासात किंवा जास्त दोन तासात ते सुलित होऊन जाईल तर हे विकेंड असल्यामुळे मोठी संख्येने लोक बाहेर पडतात आणि नेहमी आम्ही जे वीकेंड आहे त्यावेळी आमची एक स्कीम आहे गोल्ड नावस ज्यावेळी ते बाहेर लोक पडतात छोट्या गाड्यांनी ते आम्ही जे मोठ्या गाड्या असतात त्यांना एक बाजूला थांबून मग यांना फॅसिलिटेट करतोय दर वीकेंडला आणि आज सुद्धा पण ज्यावेळी ही ऍक्सिडेंट झाला असं त्यावेळी हे गोल्ड नावर्स जे आहे ते आम्ही लागू केले होते आणि त्यामुळे थोडाफार जे आहे ते आपलं जे ट्रॅफिक आहे ते सुरू झालेली आहे आणि मग आता अजून एक दीड तास ते सुरळीत होऊन जाईल तर काही अडचण नाही लोक आहेत जी आ, सर आणि ऑलरेडी पाच ते सहा तास लोक खोळंबलेली आहेत आता ऊन सुद्धा वाढले अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अडचण होते लोकांची त्यामुळे इथे या, या एक्सप्रेस वेवरती एंटर करतानाच जर आधी कुठल्या टोल नाक्यावरती जर अशी सूचना दिली गेली किंवा मग काही ही सूचना जर प्रवाशांना मिळाली असती आधी तर अनेक जण इथे येण्यापासून थांबले असते आधीच आपला मार्ग बदलला असता किंवा अनेक जण आम्ही जेव्हा या लोकांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की जर याला पर्याय काहीतरी मार्ग पाहिजे एखादा सर्व्हिस रोड किंवा काहीतरी ज्या मार्गे आम्ही दुसऱ्या मार्गे आम्ही निघून जाऊ शकतो धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल तर सध्या वाहतूक कोंडी ही पुढच्या अर्धा ते एक तासामध्ये सुरळीत होईल असं वाहतूक विभागाचे डी जी कुलवंतकुमार सरंगल यांनी सांगितलंय आणि ट्रॅफिक पोलीस तिथे तैनात आहेत आणि ते सध्या ट्रॅफिक हे हा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न करतायत हळूहळू वाहनं पुढे देखील सरकायला लागलेली आहेत आणि त्याला पुढच्या अर्ध्या ते एक तासामध्ये हा मार्ग पुन्हा सुरू होईल असं देखील त्यांनी सांगितलंय सध्याची मोठी बातमी हीच की खोपलीमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती टँकर उलटला आणि हायवेवरती दोन ते तीन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा सध्या लागल्या त्यामुळे मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे एकविरा कारला गेट पासून ते लोणावळा दरम्यान वाहनांची मोठी कोंडी झाली आणि टोल नाक्यावर सुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा सध्या लागल्याचं चित्र आहे हायवेवरती वाहतूक कोंडी असताना टोलचा भुर्दंड कशासाठी असा देखील सवाल वाहन चालक सध्या करतायत ही दोन दृश्य आहेत पहाटे ज्यावेळी जावेली, हा केमिकलचा कंटेनर उलटला त्यावेळेपासून आतापर्यंत या वाहनांच्या रांगा आहेत तर ही वाहतूक कोंडी नेमकी कधी सुटते आणि कधी हा महामार्ग पूर्ववत होतो संदर्भातले अपडेट्स सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू कृतास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय नमस्कार